नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू पी एस सी एम पी एस सी गुरु चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज मला खूप कमेंट आला की सर आज नेमकं काय रिझल्ट लागला काय नाही, काहीतरी माहिती द्या सर तुम्ही. तर मित्रांनो, आपण त्याच विषयावर आज चर्चा करणार आहोत. तर आजचा भाग खूप महत्त्वाचा आहे. तर नेमकं हायकोर्टामध्ये काय झालं याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे आणि त्याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच यू पी एस सी एम पी एस सी गुरुला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचसोबतच बेल आयकन दाबून तुम्ही नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ह्या मिळू शकता. तर मित्रांनो, चला तर सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एम पी एस सीची जो स्टे लागला होता, समांतर आरक्षणाचा जो एम पी एस सीचा जो वाद आहे, तर त्यावर कोर्टाचा स्टे कायम राहणार आहे. तर मित्रांनो, यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही. कोर्टाचा एम पी एस सीवर स्टे सुरूच राहणार आहे. तर मित्रांनो, स्टे का सुरू राहणार आहे का नाही, तर याबाबत आपण आता चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, समांतर आरक्षणाची एम पी एस सीची जी केस आहे ती उशिरा सुरू झाली म्हणून पुढची तारीख दिलेली आहे. तर मित्रांनो, हायकोर्टांना पुढची तारीख ही दिलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अजून ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट पेंडिंग पडलेले आहे त्या विद्यार्थ्यांना पण खूप त्रास होत आहे. आणि ज्यांना एम पी एस सीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनासुद्धा अडचण येत आहे. तर मित्रांनो, आधी जी तारीख दिली होती समांतर आरक्षणाची, तर ती 1 फेब्रुवारीला समांतर आरक्षणाचा रिझल्ट लागणार होता. त्यानंतर जी तारीख देण्यात आली ती कोर्टातर्फे, ती म्हणजे 8 फेब्रुवारी. आणि आता म्हणजे यानंतर जी तारीख आहे ती तारीख म्हणजे गुरुवारी, म्हणजेच गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी ही हायकोर्टाकडून होणार आहे. तर मित्रांनो, याच एम पी एस सीबद्दलच्या सर्व अपडेट्ससाठी आमच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये नक्की राहा. तर सर्वप्रथम बातमी आम्ही तुम्हाला देत जाऊ. आणि त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला एक काम करणे अति आवश्यक आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणे म्हणजेच यू पी एस सी एम पी एस सी गुरुला. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकन दाबून तुम्ही आमच्या नवीनतम व्हिडिओचे नोटिफिकेशनही मिळू शकता. त्याचसोबतच व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती सगळ्यात लवकर पोहोचेल. धन्यवाद.